सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज सोलापूर जिल्ह्यामधील एक माळशिरस तालुका आहे त्या तालुक्यामध्ये ज्या महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो रिपब्लिकन पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाच्या एक छोटीशी शाखा आम्ही या माळशिरस तालुक्यामध्ये खोलत आहेत। त्या माळशिरस तालुक्यामध्ये शाखा खोलत नसून त्या माळशिरस तालुक्यातले जे चांगले कार्यकर्ते आहेत धाडसी कार्यकर्ते आहेत ज्या छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यांना आहे संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये विचार तळागाळामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी त्याचे विचार पोचण्याचं काम चांगले काम करणारे आहे अशा आम्ही माळशिरस तालुक्यामधले दक्षिण तालुक्यामधले सोलापूर शहरामधील जे प्रमुख चांगले कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांचा पद देऊन आम्ही त्यांचा सत्कार आज करीत आहेत। आज सोलापूर शहरामधील पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आदरणीय जक्काप्पा कांबळे यांना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। रावसाहेब प्रक्षाळे उपाध्यक्ष, दुसरे रावसाहेब प्रक्षाळे यांना पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना नेमणूक करण्यात आलेलं आहे। परत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून रमेशजी दाहिंजे यांना यांची नेमणूक केलेली आहे। परत माळशिरस तालुक्याचे शहर तालुकाध्यक्ष वैभव दाहिंजे परत दादा सावंत यांना युवक अध्यक्ष, अजय दाहिंजे यांना तालुका युवक अध्यक्ष विकास दाहिंजे यांना माळशिरस तालुक्याचे उपाध्यक्ष, दत्तू जाधव यांना तालुक्याचे संघटक म्हणून नेमणूक केलेले, चांगदेव मिसाळ यांना माळशिरस तालुक्याचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे। पप्पू शेख अल्पसंख्याकचे त्यांना माळशिरस तालुक्याचे युवक सरचिटणीस म्हणून नेमणूक केलेली आहे। मारुती शिंदे यांना माळशिरस तालुक्याचे तालुका कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे। संजय दाहिंजे माळशिरस तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे। अशी अनेक पदं आम्ही या माळशिरस तालुक्यामध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकरची विचारधारा घेऊन जाणारे आहे तालुकाचा माळशिरस तालुक्यामध्ये सर्व समाजाला घेऊन जाणारे आहे। माळशिरस तालुक्याचा विकास कसा होईल त्या भागातील ज्या प्रलंबित ताडी अडचणी आहेत पाण्या दिवाबत्तीचा प्रश्न असू द्या रोडचा असू द्या अनेक प्रश्न तालुका माळशिरसमध्ये असलेले आमचे कार्यकर्ते त्या भागामध्ये निश्चितच सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देतील मी आशा बाळगतो। प्रत्येक कार्यकर्त्यांना मी एक प्रकारचा आदेश देतो की आपण काम करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा जो पक्ष आहे या पक्षाला कसलंही गालबोट न लागता आपल्या पक्षाला आणि आंबेडकर चळवळीला कसल्याच प्रकारचे गालबोट न लागता आपल्याला तालुक्यामध्ये एक प्रकार रिपन पक्ष PG गटाचा तसा आपल्याला उमटत आहे। चांगले काम करून त्या भागामध्ये अनेक शाखा कसे होतील सर्व समाजाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाकडे कसे येतील अशा प्रकारचं तुम्ही चांगलं काम करावं म्हणून मी रिपन पक्ष PG गटाच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो। जय भीम जय भारत।